अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। चौधरी पाहुया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील विविध विकास कामांचा लोकार्पण आणि अमृत 2 योजनेतून 65 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती। अध्यक्षस्थानी शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजया खलसे होत्या। यासाठी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, भारतीय जनता पक्षाचे जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, उत्तम थोरात, गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, महिला बाल कल्याण समिती सभापती रंजना धुमाळ, बांधकाम सभापती शरद बारी, माजी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, नगरसेविका ज्योती गायकवाड, भावना जैन, रुशाली गुजर, चंद्रभागा धनगर, साधना बारी, संगीता बारी, मोहन सिंग खाटीक, नगरसेवक श्याम गुजर, राहुल धनगर, गणेश जोहरे, आलिम तडवी, सतीश नारी, अभियंता भैयासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवशाही नगर, आठवडे बाजार, महावीर नगर, सोयगाव रोड येथे नवीन 4 जलकुंभाचे भूमिपूजन, वाडी तलाव सुशोभीकरण, टप्पा 1 भूमिपूजन, वाडी दरवाजा सार्वजनिक हॉलजवळ काँक्रीट रस्ता भूमिपूजन, सोयगाव रोडवरील नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण, बारी समाज मंगल कार्यालय येथे नव्याने बांधलेले जलकुंभ, शौचालय, स्नानगृह व पेवर ब्लॉक या कामांचे लोकार्पण करण्यात आले। पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगर परिषद सदस्य, त्यांचे सीईओ थांबा, माझ्यासमोर बसलेले सर्व शेंदुर्णीकर नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, 10 वाजेपर्यंत परवानगी आहे, 11 वाजता माझी ट्रेन आहे, आचारसंहिता नाही, 10 वाजेनंतर लवकर कधीच लावता येत नाही, फक्त आचारसंहिताच नाही तर कधीच लावता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, म्हणजे हा नियम फक्त आचारसंहितेचा किंवा राष्ट्रीय भाषणकडे असं नाही कायम आहे, हा कायम आहे आणि आमच्यासाठी नक्की नाही तर लगेच कंप्लेंट होईल कुठून तरी इकडून तिकडून, तुम्ही वाजवला तर कोणी म्हणणार नाही आणि म्हणून वेळेचे बंधन आहे। आता कुठून सुरू करू, कुठे संपवू हे समजत नाही मला, हे मागणी कशी करा उंगली महत्वाची मागणी सोडून दिली तुम्ही कपाशीचा भाव, तर कापसाचं काम तुझं जोर असेल कापसाचा भाव सोडून दिला पाहिजे यावर, हे बघा मी उपोषण 6000 रुपये साठी केलं होतं राजू, आता किती आहे, आता 8000 आहे, बोलतो 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 थांबत आधी पुस्तकाला होतं कोणी वाढले म्हणून भाऊ काय करतोय काय करतोय, अरे तमतम्मा तर सोडायला स्टेज बोलू द्या ना, वर येतो इकडे वर येतो इकडे, नगर परिषदेमध्ये आज आपल्या एक मोठी योजना जवळपास 70-72 कोटी रुपये खर्च करून आपण शेंदुर्णी शहराला आता कायम पाणी देणार आहोत। मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे कशी अवस्था पिण्याच्या पाण्याची होती, कसे हाल अपेष्ट आपण भोगलेले आहेत, किती किती दिवसांनी पाणी येत होतं, तो गोंदेगावला कुठेतरी करत बसा, इकडे तिकडे पाणी शोधत बसा, 8-8 दिवस 10-10 दिवस आपल्याकडे पाणी येत नव्हतं आणि शेंदुर्णीसारखी नगर परिषद जामनेरनंतर सगळ्यात मोठं शहर, मोठ्या लोकसंख्येचं शहर आणि पाण्याची अवस्था मात्र अतिशय वाईट आणि म्हणून उशिरा का होईना, पण आता जवळपास 70 कोटी रुपये खर्च करून वाघोर धरणावरून आपण ही पाण्याची योजना केलेली आहे, पोहरकर यांच्याकडे बसले, दोन्ही पोहरची योजना सुरू झालेली आहे, त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि तालुक्यामध्ये मला वाटतं एखादं गाव राहिलं नसेल की ज्या ठिकाणी आता पाणी पुरवठ्याची योजना नाही, आज मालखेड्याला पण जवळपास 2.25 कोटी खर्च करून आपण त्यांची जवळच्या धरणावरून पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्या छोट्या मोठ्या गावांना कुठलंच
पावती 34 कोटी रुपयाची योजना आहे, ती वागणूनच आहे। म्हणजे शाश्वत पाणी आहे, तिथे पाणी कधी संपणार नाही। दुष्काळ पडला तरी धरणामध्ये पाणी राहणार आहे। 12 टीएमसी सगळ्यात मोठं धरण आपलं या जिल्ह्यातलं ते त्या ठिकाणी आहे। म्हणून मला वाटतं की शाश्वत पाणी लोकांना द्यायचं, आणि नुसतं पाणी द्यायचं नाही तर स्वच्छ पाणी। तुम्हाला फिल्टर प्लॅन आहे, लाईनचा प्रॉब्लेम नको, तुम्हाला सोलर त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे वीज भरायचं, तुमचं बिल भरायचं आहे, तिथला प्रॉब्लेम नाही आहे। नाही तर मग लाईन नाही आहे, गेली आली पाणी येत नाही असं होणार नाही। पण मोठं सोलर पॅनल आपण त्या ठिकाणी बसवतोय, किती 250 मला वाटतं काय 275 धरणावर त्याच ठिकाणी, आणि तिथून तुम्हाला कायमस्वरूपी वीज मिळणार आहे, कायमस्वरूपी पाणी मिळणार आहे। इथे आलं की फिल्टर मशीन आहे, बिस्लरी वॉटर, जसं आपण त्या बाटल्यामधलं पाणी पितो त्यापेक्षा शुद्ध पाणी तुम्हाला आता शेजोडीकरांना त्या ठिकाणी प्यायला मिळणार। आता कामाला सुरुवात होते, कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत। कुठे कुमार साहेब आलेत? चाळीसगावचे कॉन्ट्रॅक्टर अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत। किती दिवस लागतील? मला वाटलं वर्षभर लागेल, ते म्हणतात 8 ते 9 महिन्यामध्ये मी येतो तुम्हाला पूर्ण करून पाणी तुमच्याकडे आणून देतो। 9 महिने आपण 1 महिना अजून 10 महिने नाही असं 1 वर्ष नका करू वाटतं, मग नो लिमिट होईल। बाजू पडते 14 महिने असं नाही, टाइम बाउंड कार्यक्रम द्या। ठेकेदारांनी सांगितलं ना, मग विषय संपला। आणि मग मला असं वाटतं की 9 ते 10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यामध्ये हे पाणी आपल्यापर्यंत निश्चित येऊन पोहोचेल, आणि आपल्याला शुद्ध पाणी मिळेल। शेवटी गावाला लागतं काय तर प्यायला पाणी पाहिजे पाहिजे, नाही एका दिवसात नाही दररोज। आमच्याकडे दररोज पाणी सोडलं की लोकांना नको नको नको, 2 दिवसाला सोडा, 3 दिवसाला सोडा, असं आम्हाला रोज कुठे असं पाणी अशी अवस्था जामनेरची आहे। जामनेरला पूर्वी वाईट अवस्था होती, उन्हाळ्यापर्यंत 4 महिने तर आम्ही पाणी देत नव्हतो, देऊ शकत नव्हतो। नदीत पाणी नव्हतं, तिथून योजना होती, 6 महिने नदी कोरडी असायची, 15 दिवसातून कुठेतरी पाणी एकदा यायचं, महिन्याभरातून पाणी यायचं, आम्ही असंच पाणी देत होतो। पण आम्ही वागरून योजना केली, दुसऱ्यांदा परत त्याला पूरक योजना केली, आणि आता अगदी फिल्टर पाणी आम्ही दररोजही देऊ शकतो अशी परिस्थिती आमची आहे। पण आमच्याकडे नागरिकांचं म्हणलं की तिसऱ्या दिवशी पाणी द्या, 1 दिवस तरी मध्ये गॅप टाका, म्हणून आम्हाला तर तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं। पण तो मी नियमित पाणी देतोय, भरपूर पाणी देतोय, आणि म्हणून गावाचा विकास कसा झपाट्याने होतो बघा। पाणी नव्हतं तोपर्यंत लोक म्हणजे काय तुमचं गाव आहे, पोरं तर शिकायला ठेवलं तर पाणी नाही, लोकर जर कुठे तर पाणी नाही, ही वस्तुस्थिती आहे। गावाचा विकास जर करायचा असेल, गावाला पुढे न्यायचं असेल, तर मला वाटतं सर्वात आधी पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, विजेची व्यवस्था असली पाहिजे, रस्त्यांची व्यवस्था असली पाहिजे। त्यांनी प्राथमिक गरजा आहेत, या प्राथमिक गरजा आहेत आमच्या। आणि म्हणून जामनेरला तुम्हाला खोटं वाटेल की 2-4-5 जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये जमिनीचे भाव नसतील तेवढे जमिनीचे भाव जामनेरमध्ये आज ठरले, इतके भाव आहेत। म्हणजे 2-2.5-3-4-5-6 हजार रुपये स्क्वेअर फूट जमिनीचे भाव त्या ठिकाणी, आजूबाजूच्या खेड्यावर पण वाढले त्यामुळे। आजूबाजूला मग पळासकडं झालं, तिकडे टाकळी झालं, तिकडे वाकी झालं, तिकडे ओझर झालं, सगळ्या भागामध्ये जमिनीचे भाव इतक्या मोठे प्रमाणात वाढले। आणि तर रोड हायवे कसे झाले तुम्हाला कल्पना आहे? तुमचा रोड आहे तर आपण 4 पदरी घेतोय, कामाला काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे, तिथे झालेलं आहे। तुमचा पाचोरा फक्त हा सुटला, म्हणजे अजिंठा ठेवून येणार रोड पूर्ण आहे, जळगावकडे जाणार पूर्ण आहे, बोजोडकडे जाणार पूर्ण आहे, भुसावळकडे जाणार आमदार रस्ता पूर्ण झालाय, फक्त तुमचा हा रस्ता सुटलेला आहे। पाचोरा पाऊल तो येत आपण 4 पदरी करतोय। रस्ते तर कुठे सगळे इतके चकाचे झाले पूर्ण महाराष्ट्रभर देशभर की त्या बाबतीत बोलायला नको, सगळ्याकडे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत। पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही आता। आता औरंगाबादला जायचं असलं की फार 5 तास लागतात, 7 तास नाही, आम्ही 2 तासामध्ये आम्ही 1.5 तासामध्ये तुम्ही पोहोचून जातो आमच्याकडे 1.5 तासामध्ये। इतक्या चांगले रस्ते, इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं सरकार आल्यानंतर, गडकरी साहेब मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, अनेक ठिकाणी कामही सुरू आहेत, कारण आपलाही रस्ता तो त्या ठिकाणी होणार आहे। आणि मग मला वाटतं की जामनेरचा विकास का होतो तर सगळीकडे 4 पदरी रस्ते झाले। आता जामनेर पळासकडे एकच झालं, जामनेर टाकळी एक झालं, जामनेर वाकी एकच झालं आहे, आणि त्यामुळे जमिनीचे भाव इतके वाढलेत की आपण कल्पनाही करू शकणार। आणि म्हणून मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या जर पूर्ण झाल्यात तर मग गावाचा विकास होतो। शेंदुर्णीला तर मी आलो येताना बघितलं आपला रस्ता आधी कसा होता, आता मोठा रस्ता त्याला बस स्टँड कुठे कुठे येणार आहे, बस स्टँडचा विषय आपल्याला एकदा करायचा आहे, त्याला कुठेतरी जागा हवावी लागणार आहे। आणि आता तेवढ्या ठिकाणी इतकी गर्दी होते, ती जागा थोडीशी तिथे खूप गोंधळच्या ठिकाणी होतोय सगळा, ते बस स्टँड आपल्याला कुठे हलवावं लागणार आहे। पण रस्त्याच्या दुतर्फा आपण अतिक्रमणं काढली, झाला लोकांना त्रास थोडा, पण आज रस्ते मोकळे झालेत,
शेजुडीत आल्यावर असं वाटतं की पण इकडे शहरात आलेलो आहे की काय. म्हणजे मी आज बघितलं संध्याकाळी दिवसाला कळत नाही, पण रात्री जेव्हा झगमगाट सगळ्यात दुकानामध्ये असतो, कापड दुकान, रेडीमेड दुकान, काय ते फर्निचरचे दुकान, इलेक्ट्रिकलचे दुकान, तर असं वाटतं आपण कुठे शहरामध्ये आलो की काय. वाटतं की नाही आधी काय परिस्थिती होती. तर मला वाटतं या सगळ्या सोयीसुविधा आपण या ठिकाणी लोकांना देत आहोत आणि म्हणून या गावाचा शहराचा विकास या ठिकाणी होतोय. नाही पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तरी सांगितलं पहिल्या वर्षामध्ये निर्णय घेतला की सगळ्यांच्या घरामध्ये गॅस. आज किती 100% लोकांना जवळपास 100% लोक आदिवासी वाड्या पाड्यावर वस्त्यावर तांड्यावर कुठे जा सगळ्यांच्या घरामध्ये त्यांनी गॅस दिला. कोणी सुटला नाही दिला. शौचालय द्या, पाण्याच्या योजना. आता आमच्याकडे पैसे इतके येऊन पडलेले पाण्यासाठी की आमच्याकडे खर्चच होत नाही. या सगळ्या योजना आहेत तरी सगळ्या प्रत्येक गावाला शुद्ध पाणी द्या. फिल्टर मशीन बसवा, सोलर बसवा, कुठलंही गाव असं आता कामं नाही. आणि नुसतं पाणी म्हणजे टाकेन नका टाकू, त्याच्या घरापर्यंत नळ न्या. आता तुमच्या घरापर्यंत ग्रामीण भागामध्ये नळ देण्याची योजना आहे. तुम्हाला नुसतं पाणी टाकीमध्ये टाकलं म्हणजे तुम्ही कसंही घ्यायला चालल्या हौदात भरतो आम्ही मुळा असं नाही आहे. आता तुम्हाला शुद्ध पाणी अगदी छोट्या छोटी वाडी वस्ती असेल, तांडा असेल, मग रोटवत असेल, तिकडे मोरगाव असेल का कुठलं मेनगाव असेल का कुठलं झोपडी तांडा असेल, त्याच्या घरापर्यंत पाणी देऊन देण्याची हमी शासनाने दिलेली आहे, पंतप्रधानाने दिलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याला पाणी दिलं पाहिजे, त्याच्या घरापर्यंत रस्ता केला पाहिजे. त्याच्या विरुद्ध मोफत लाईट 20 रुपये भरले की तुम्हाला बीपीएल वाल्याला लाईट मिळतो 20 रुपयामध्ये, मीटर मिळतो तुम्हाला त्याच्यामध्ये. हा कधी विचार आपण केला होता कधी असं होईल, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी हा विचार केला. गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याची ऐपत नाही आहे, गरिबी कितपत पडलेला आहे, त्याच्या घरावर कुठे छप्पर नाही आहे, घराला भिंती नाही आहे, कुठेतरी प्लास्टिकचा कागद टाकून तो बसला आहे, गवताचे कुठेतरी इकडे भिंती उभ्या केलेल्या आहेत, त्याला घर का नको, त्याला जगण्याचा अधिकार नाही काय देशामध्ये तुमच्या आमच्यासारखा. आणि म्हणून घरकुलाची योजना केली. आता तर एवढा मोठा फॉलोअप चालू आहे घराच्या बाबतीमध्ये. जर राज्य झालं की केंद्रीय मंत्री येतात, क्या कर रे पैसा खर्च क्यों नहीं हो रहा, बांधा घर द्या लोकांना. तुमच्याकडे 400 घर ज्या ठिकाणी चालू आहे. आता पेंडिंग किती तुमची मागणी तर किती आहे, तर 500 डीपीआर करतोय आम्ही, 500 डीपीआर करतात. पण 1000 घर फक्त तुम्ही शेजोडीमध्ये करतायत, ग्रामीण भागामध्ये सगळ्या जोराचा जागेचा प्रश्न होता. मग गावठाणामध्ये करा त्यांना जागा नसेल तर. आता गायरानाच रिलॅक्सेशन झालेलं आहे, गावाला कुठे गायरा नसेल तर त्यांना दिलं घर बांधलं, गायरांवर नसेल तर जागा विकत घेऊन द्या. 50,000 रुपये करता 1,00,000 रुपये केले, 50,000 जागा येत नाही म्हणून 1,00,000 रुपयाची जागाही द्या आणि त्याला घरही बांधून द्या. पण त्याला हा मूलभूत अधिकार त्याचा आहे, त्याला आपण दिलं पाहिजे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याचा एक माणूस मोठ्या महालात राहतो, एका मोठ्या बंगल्यामध्ये राहतो, आणि दुसरा माणूस तिथे पडलेल्या थंडीमध्ये मरणार, पावसामध्ये भिजत. मला वाटतं ही कल्पना, ही विचारसरणी ही फक्त भारतीय जनता पक्षाची होऊ शकते. मोठं वर्तमान म्हणजे युपीमध्ये पहिलं सरकार आलं ना, तर सगळ्या मुस्लिम भगिनींनी अगदी डंक्याच्या चोटवर आपल्या भाजपला मतदान केलं. पण हा त्याच्या हिताचा निर्णय होता, हा समाज हिताचा निर्णय होता, हा सामाजिक प्रश्न होता. आणि म्हणून अशा पद्धतीने कुठलाही समाज असो, पण समाज हिताचे निर्णय मोदीजींच्याकडे. अशा अनेक गोष्टी सांगत मिळतो, अनेक. तुम्ही सांगितलं तर डायरेक्ट पूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असताना सांगायचं, स्वतः सांगितलं एका भाषणामध्ये, आम्ही 1 रुपया वरतून खाली पाठवतो गावात तेव्हा फक्त 15 पैसे जातात, 85 पैसे गायब होतात. खरं आहे, दिल्लीहून निघाला की मुंबईला, मुंबई निघाला की मग तुमच्या डिव्हिजनला, नाशिकला, नाशिकहून निघाला की मग जळगावला, जळगाव निघाला की जामनेरला, जामनेर म्हणजे खेड्यापाड्यावर. अशी लावायची योजना होती. आता तुमच्या आमच्या जगाच्या पाठीवर असा एकच देश असेल की सगळ्या लोकांचे अकाउंट बँकेत आहे, सगळ्या लोकांचे कंपल्शन आहे अकाउंट तुम्ही काढलंच पाहिजे. का काढले? का तुमचे पैसे सरकारले पाहिजे बँकेत भरा म्हणून? कोणी भरले? केवढा मोठा वर्ग उपेक्षित आहे, किती वर्ग मोठा वर्ग गरीब आहे. पण हे कशासाठी केलं? अरे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केलं. म्हणजे आता दिल्लीहून आलेला पैसा थेट ग्रामपंचायतमध्ये येतो की नाही? आता तुमच्याकडे आले पैसे डायरेक्ट नगरपालिकेत येतात, त्याशी इकडून तिकडून फिरून येत नाही. मग मये 5%, मये 2%, मये 10% आले का हत्या म्हणजे इकडे? हा, पाईपलाईन झाली, मोटर गायब, फिल्टर गायब, अशा योजना होत्या पूर्वी. आदिवासी शाळेमध्ये आम्ही त्या मुलांना ड्रेस घ्या, त्यांना सगळं साहित्य द्या, समाज कल्याणच्या शाळेमध्ये काय त्यांची सगळी व्यवस्था करा. काय डोक्याला लावायच्या तेलापासून, कंगव्यापासून, बूट, सॉक्स, कपडे, ड्रेस, बेल्ट सगळं त्यांना द्या, पाटी सगळं त्यांना द्या. केवढा मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये. म्हणजे आम्ही सांगतो पॅराशूट टेल द्या, बरं की त्याचं पॅराशूट टॅकर पीटर टॅक पॅराशूट
अरे त्याची बाटली 15 रुपयाची, हे बाटली 3 रुपयाची, झालं पॅराशूट द्या. म्हणजे इतका 4-4-5 म्हणजे रुपयाची वस्तू 15 पैशात 20 पैशात आणि त्या लोकांना चौदा भ्रष्टाचार जोरात सगळे वाटून खा. त्या गरीबाच्या पोराला काय भेटेल तर भेटेल तर मरी झालं असं असतो. हे सगळं चाललेलं होतं. आम्ही विधानसभेत किती वेळ सगळं मांडलं, दाखवलं सगळे काय वाटतात म्हणून. हा बूट बाटा तुला किती ते काटा. अरे तो असा स्पेलिंग असलेलं की हा बाटाचा नाही. तुम्ही चाललं काय, 100 रुपयाचा बूट याचा मिळतो, 20 रुपयाचा बूट त्याचा मिळतो, चाललं जोरात. अरे ही सगळी पद्धत अवलंबली जात होती आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे हा देश. यासाठी त्यांनी तर डायरेक्ट त्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे तुला पटीन तुटून घेऊन टाक. त्या कुणी आम्ही तुम्हाला देणार नाही. तुला काय लागतं ते कपडे ग्रिजा बूट चप्पल गिप्पल या कलरचे या रंगाचे तुला पटीन तुटून घेऊन टाक. आम्ही तुला देणार नाही. करतो आपण शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे 3-3 हजार रुपये येतात की नाही येत आहे. आता हे सध्या संजय निराधार गांधी योजना महिला पूर्वी तिथे जाऊन बसावं लागत होतं. थप्पे मारा अंगठे मारा हे करा ते करा मग तो वाटणारा म्हणतो मये इतके म्हटलं त्याला म्हणतो मये इतके चालू होतं सगळं. आता काय होतं आता डायरेक्ट दिल्ली बटन दाबलं की सगळ्या अकाउंटमध्ये भरभरून पैसे येतात. शेतकऱ्यांच्या सबसिड्या तुमची कर्ज माफी आता तुम्हाला बँकेत जावं लागतं का तुमच्या अकाउंटमध्येच पैसे जमा होतात. आणि म्हणून हे यासाठी केलं की या देशातून भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. गरीबाला त्याचा लाभ त्याच्या सगळ्या गोष्टींचा मिळाला पाहिजे, योजनांचा मिळाला पाहिजे. त्याच्यापर्यंत त्या हक्काचा पैसा आहे तो त्याच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी गेला पाहिजे. हा मित्र त्या मागचा हेतू आहे. विषय खूप आहेत, मला मुंबईला जायचं आहे, मला वेळ कमी आहे. निश्चित आपण आज खूप चांगलं काम शेंदुर्णीमध्ये. आता आपण बाजूला माल फिरायला सुद्धा 2-2.25 कोटी रुपयाची योजना दिली दिली आपण त्या ठिकाणी योजना. अख्खो गाव स्वागताला रस्त्यावर इतकं झेंडे गिंडे घेऊन 5 किलोमीटर तिकडे आलेलं होतं. मला पाचोऱ्याकडे तांबेवाडा गाव जो तिकडे तिथून माझी मिरवणूक काढत घेऊन आले. आणि आता आपण सगळ्याच गावामध्ये योजना करतोय. शेंदुर्णीमध्ये तर शेंदुर्णीचं काय बोलावं आम्ही, एवढा पाठपुरावा यायचा की भाई मुंबईला म्हणतो बाबा तुम्ही शेंदुर्णी समाज मुंबईत काय बसताय. चाललंय गोविसारी चाललंय अमृत बापोले की चाललंय छोटे हे मोठे तर मोठे बडे बिया बडे बिया छोटे बिया सुमार आला छोटे थोडा त्याच्या बाजारात बोलू चालले सगळे हे करा ते करा रोज एवढं डोकं खातात हे पाहिजे ते केले आपण सगळे काम रस्ते केले शौचालय केले केल्या आपण गावामध्ये सामाजिक सभागृह केले. एवढे मोठे मोठे मंगल करायला कोण देत होतं पूर्वी कुठेच नव्हतं दिलेत आम्ही आता राहिलेले पण देऊ. छोट्या मोठ्या समाजाच्या मागण्या आहेत. जामनेरमध्ये आम्ही किती केले 28-30 केले आम्ही जामनेरमध्ये 20 नाही केले. तुम्ही नका मागू तुमचं गाव छोटं आहे तुम्ही असं आमच्याकडे 25 करा. पण सगळ्या समाजाने लग्नामध्ये आम्ही काय करतो इकडे बसा तिकडे बसा गल्लीमध्ये बसा फकोट्यात बसा त्या गटामध्ये बसा डुकडे रूम पळताय कुत्रे रूम पळताय अंगावर होलं की आपल्याला अंगावर उडतंय आमच्या ताटात उडतंय काय आपल्याला मंगल करायला आपण का दिले सगळ्या गाड्यातूनही मुक्तता झाली पाहिजे त्या दुर्गंधीतून मुक्त झाली पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता पुढच्या काळात आपण आता पाणी पडण्याची योजना दिली आता तुम्हाला आम्ही अंडरग्राउंड गटात देत होतो 80 कोटी रुपये तुम्हाला परत देतो आम्ही तुम्हाला आता लगेच सगळं पाणी तुमचं बाथरूमचं मोरीचं आता खालून जाईल जमिनीतून पाईपाने ते डायरेक्ट बाहेर जाईल तिथे फिल्टर प्लॅन राहील तिथे वाटतं परत रिसायकल होईल परत फिल्टर होईल आणि ते पाणी शेतीला उपयोगी होईल शेतीसाठी ते पाणी शुद्ध पाणी करून देतो. जांभळ्याचा केला आम्ही सगळा प्लॅन काय आता आमचं सगळं पाणी जांभळ्या शहरात त्या ठिकाणी त्या योजना रोडवर त्या ठिकाणी जात आहे. आम्ही रोडवर तिथे मोठा प्लॅन उभा केला त्या प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही आता ते पाणी पुन्हा रिसायकल करतो आणि तिथे नदीमध्ये सोडतो. सगळे शेतकरी जे पंप बसले आहेत मोटरी बसले आहेत ते शेतीसाठी वापरतायत. चांगले होऊन आहेत ना शेवटी पाण्याचं शॉर्टेज किती आहे असं असताना आम्ही पाणी नसतो कुठे सोडायचं मग त्याची दुर्गंधी बाजूबाजूची सोर्स आहे माझी बोरवेल आहे अरे पाणी खारालं आता खाराकार ते आमच्या मोरीतलंच पाणी सगळं आपलं तिकडचं तिकडे चाललंय ते खाराल्यानंतर कोण लागेल. सेफ्टी टँकचं पाणी आहे बाथरूमचं पाणी आहे ते सगळं खाली खालून परत आपल्यालाच प्यायला परत मारा भांडायला प्या वावा कसं चालणार आहे. सगळ्या विहिरी प्रदूषित झाल्यात नदीच्या आजूबाजूचे भाषे प्रदूषित झालेत सगळे घाण पाणी यायला लागलं पिकांना सुद्धा चालत नव्हतं आणि म्हणून सगळ्या या योजना या ठिकाणी केल्यात. आणि पुढचा आपला टप्पा आता ही 70 कोटीची योजना आहे तुमची आता पुढचा टप्पा लगेच महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला 80 कोटी रुपये पुन्हा अंडरग्राऊंड गटाने करायला देतो. अंडरग्राऊंड गटाने करणार आहोत त्यातून पुन्हा तुमचे नवीन रस्ते आम्ही त्या ठिकाणी करणार गावातले कारण ते खोदावं लागेल काही दिवस त्रास होईल तुम्हाला 6 महिने 8 महिने सोपं नाही आहे
जामनेरकरांनी म्हटलं मुगला जळगावकर तर खूप शिव्या देत आहेत, पण ते खोदण्याच्या आधी आम्हाला रस्ते करता येत नाही, त्यामुळे हे खोदून पुन्हा त्या ठिकाणी बुजवा लागतील. पुन्हा तेव्हा आम्ही त्या गावात सगळे रस्ते जामनेरला पूर्ण झालेत, आमचे सगळे रस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत, हे करावं लागेल. परंतु देशाचं चित्र बदलत आहे, गावाचं चित्र बदलत आहे, आणि हे सरकार खरं जनता विमुख सरकार आहे. लोकांचे अगदी प्रत्येक विषय तुम्ही मन की बात मध्ये मोदींना ऐकलं असेल, मन की बात मध्ये मोदींना तुम्ही ऐकलं असेल, त्याचे किती विचार प्रकल्प आहेत, कुठल्या कुठल्या विषयावर ते बोलतात, काय त्यांच्या कल्पना आहे. अगदी ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या लोकांचं सुद्धा ते कौतुक करतात, त्यांना बोलवतात, त्यांचं चित्र दाखवतात, बघा हा कसा करतोय, स्वयंरोजगार लोक कसे करतायत, महिला बचत गटाच्या माध्यमातून काय काम करतात, तुम्ही काय करू शकत नाही. शाळेतल्या मुलांशी आता मागच्या आठवड्यात त्याचे सुचबूज होतं, किती कशा पद्धतीने सगळ्यांना उत्साह वाढवत आहेत. मला वाटतं असा पंतप्रधान तर पहिल्यांदा आला. मनमोहन सिंग होते, त्यांना बोलताना की तुम्ही बघितलं खरीच नाही, फक्त अगदी आपलं मी ऍक्शन करून दाखवणार नाही, उभं ते पार दाखवतील माझ्या उद्या, पण कधीच बोलले नाही. त्यांचं भाषण तुम्ही कधी ऐकलं का, त्यांचं आपण टीव्हीवर आहोत, पंतप्रधान बोलताय बोला बोला ऐका, कोण काहीच नाही. कागद घेता वाचून दाखवायचे चार गोष्टी संपलं, जय हिंद जय महाराष्ट्र, महाराष्ट्र जय हिंद, चाललं काही नाही. आता मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान सगळ्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे गटारीपासून प्यायच्या पाण्यापासून जनावरांपासून दुग्धपासून कारखान्यांपासून लहान मुलांपासून महिलांपासून आरोग्यापासून क्रीडापासून सगळ्या गोष्टी सांगतायत, आणि इतक्या पोटळी इतक्या अभ्यासू मांडतायत की लोकांना खरंच वाटतं की सगळं कसं काय, अगदी चांगलं काम करतायत देशभरामध्ये. अगदी दुर्गम भागातले लोक असतील आदिवासी, त्यांचं काम त्या ठिकाणी दाखवतात, बघा हा माणूस कसा करतोय, ही महिला कशी काम करते, आपण का करू शकत नाही, लोकांचा उत्साह वाढवण्याचं काम करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की देश आता कुठेतरी पुढे जातोय, पुढे जातोय. नाथराव डोंगरेचं जे स्वप्न होतं, तिथं भविष्य होतं, त्यांनी सांगितलं की हा देश त्या 20व्या शतकामध्ये सुपर पॉवर बनवेल. आता मला वाटतं ते स्वप्न खरं होताना त्या ठिकाणी दिसतंय. तर आपण विचार केला नव्हता की जगाच्या पाठीवर देश आपला एक नंबर होईल, हा विश्वगुरु होईल, आम्ही कुठेच विचार केला नव्हता, पण त्याच मोदींच्या नेतृत्वाखाली होताना दिसतंय. गोविंद तुमच्या मागण्या सगळ्या मी ऐकल्या, पण लक्षात माझ्या काहीच राहिला असलं पाहिजे, केलं पाहिजे मागण्या. तुमचा पाठपुरावा भरपूर आहे, त्याच्यामुळे कामं होत आहेत त्याची तुम्हाला कल्पना आहे, कारण पाठपुराशिवाय काहीच म्हणजे म्हणजे रडल्याशिवाय तर आई काही देते असं म्हणतात, तसं खरं आहे. वारंवार तिथे येऊन बसायचं, भाऊ आमचं हे आमचं हे आमचं मग आम्हाला कंटाळतो बाबा, आता बरोबर बाबा इकडे जाऊन येतो म्हणजे एवढ्या गर्दीत काय धोका होतं, आम्हालाही वाटतं. आम्ही ते करतोय, आम्ही ते करतो. आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मला तुमची मागणी सर्वात प्रथम ते आपल्या प्रधानाने आपल्याला केली, तुम्ही जामनेरलाही करतोय आणि शेंदूरलाही आपण त्या ठिकाणी बघू. अतिशय भव्य दिव्य आमच्या महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो, त्यासाठी सगळी काय असेल ते तुम्हाला तुम्हाला कळेल, ते आपण त्या ठिकाणी करू. पण मला तुमच्या मागण्यांपैकी आता मी या मागण्या काही वाचत नाही, तुम्हाला माझी वसुंधरा योजनेमध्ये महाराष्ट्रातून दुसरा नंबर आला आणि 2 कोटी रुपये तुमच्या नगरपालिकेला या ठिकाणी मिळेल. अतिशय चांगलं काम सीओ आहेत, त्याची सगळी टीम आहे, आमचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे नगरसेवक आहेत, अतिशय चांगलं काम. महाराष्ट्रातून 2 नंबर आता पहिली सदुनता आपली या ठिकाणी त्यांच्या सरकारमध्ये. हा, आणि त्याला हे मिळाले खरं म्हणजे तो 1 नंबर मिळाला पाहिजे, पण ते 2 नंबर झाला मला माहित आहे, तो झाला. हा, पौरला सुद्धा तसंच आहे, पौरला सुद्धा ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगलं काम, अतिशय चांगलं काम त्यांच्याकडे. म्हणून सगळी टीम ही अतिशय चांगलं अधिकारी पदाधिकारी अतिशय चांगलं काम ते या ठिकाणी करतायत, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. आज माझा तुम्ही एवढा मोठा सत्कार केला, मला तेच कळे ना हे चाललं काय. नंतर मला कोणतं सांगलं गोविंद शेट्टी सगळं मागून ठेवलंय म्हणे, गमतीचा भाग आहे. पण एवढा मोठा सरकार गोविंद शेट्टी तेच सांगलंय कशासाठी केला, मागण्या एवढ्या होत्या म्हणून आम्ही सरकार एवढा मोठा केला, म्हणजे अगदी भाण्यापासून याच्यापासून सगळ्यांना बरोबर सत्कार केला माझा, काही हरकत नाही. पण निश्चित तुमचं प्रेम माझ्यावर आहे याची कल्पना मला आहे. 6व्यांदा तुम्ही मला निवडून दिलं, 6व्यांदा सोपी गोष्ट नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचा आमदार सगळ्यात सिनियर आमदार आहे, तिथे भाजपामध्ये सगळ्यात सिनियर. 6 वेळा तर कोणी असे 1-2 लोक आहे मी 6 टमवाले, बाकी मग 4 वाले 3 वाले 2 वाले. साधारणतः माणूस एकदा निवडणूक उभारला की दुसऱ्यांदा फार जवळ लागतं की जाऊ द्या, हो मला 5 नव्हता लय भारी वर्ष होता हवेत चालला गेला नाही. पण म्हणजे लोक असं म्हणतात, आपल्या आपल्या जिल्ह्याचा इतिहास बघा, आपल्या तालुक्याचा इतिहास बघा. आपल्याकडे तुम्ही अगदी थेट नारायण किशन पाटील होते, गजेंद्रराव गरुड होते, डॉक्टर आपले साने होते, डोलारे पण होते,
नंतर बाबूसिंग राठोड आले, नारायण किशन पाटील आले, आबाजी नाना पाटील आले, ईश्वर बाबूजी आले, दत्तू माजर आले, बाबूसिंग राठोड आले, हे सगळे एक एकदाच आमदार झाले, परत कधी झाले नाही. एकेकच आमदार झाले आणि मला पहिल्यांदा आमदार झाल्यावर मला काही लोक म्हणे भाऊ आपल्या तालुक्याचा असा पायंडाच आहे, एकदाच निवडून देतो दुसऱ्याचं देत नाही म्हणे. म्हटलं बरं नाही, तुम्ही मला दुसऱ्यांदा निवडून दिलं, तुम्ही मला तिसऱ्यांदा दिलं, तुम्ही चौथ्यांदा दिलं, पाचव्यांदा दिलं, सहाव्यांदा दिलं आणि असं तसं दिलं नाही. तुम्ही मला नाही भाऊ, तुम्ही मला सुरुवातीला आणि आपण मतमोजत गेला तर ते वाढत गेले पाच 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 हजारांनी. असं नाही झालं की 20,000 आलं नंतर परत 12,000 आलं, असं कधी झालं नाही, असं कधी झालं नाही. हे सतत आकडा वाढत गेला आले. आता तर 42,000 करून टाकले तुम्ही शेवटी, 42,000 तुम्ही मला निवडून दिलं. नाहीतर अन्यथा लोक कसं एकदा आमदार झाले की मग जाऊ दे साला हवेत आहे, जास्त त्याला मस्ती आली, खुर्चीची हवा लागली, पाहत नाही, बोलत नाही, आमचे कामं करत नाही, ते जनरली होत असतं. पण तुमचा माझा ऋणानुबंध, तुमचं माझं प्रेम असं आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा वाटतं की मीच आमदार असलं पाहिजे, मीच तुमचं लोकप्रिय असलं पाहिजे. हे सगळं तुमचं प्रेम आहे मित्र. आणि मी किती तुम्हाला आता देतो, तुमच्या सुखामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, मला माहित आहे. दवाखान्याचं काम असलं कुठेही आपण कमी पडत नाही, केवढं मोठं काम आपलं दवाखान्याचं आहे. आज जळगाव सरकार तिकडे 15-20 आपले कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतायत. दवाखान्यात तुम्ही कोणी गेले की लगेच भेटतायत. तुमच्या योजनेचे पैसे तिथे नसेल तर मुंबईला घेऊन जा, पुण्याला घेऊन जा. गाडीची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, मुंबईमध्ये आपले 25 कार्यकर्ते पूर्ण वेळ मोठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. 200 लोकांची जेवणा खाण्याची व्यवस्था आहे, सकाळी नाश्त्याची व्यवस्था आहे. इथून माणूस तिथे गेला की त्याची सगळी व्यवस्था, त्याला गाडीत टाकलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जातायत, त्याचे कागदपत्र जे देत आहेत, त्याच्या योजनेतून त्याला मंजुरी देत आहेत. नसेल पैसे तर आम्ही CSR माध्यमातून टाटा बिर्ला अंबानी यांच्याकडून मला पैसे द्यायला लावतोय. आणि 5 लाख 10 लाख किती लाख रुपये असेल सगळं ऑपरेशन करून तुम्हाला घरापर्यंत आम्ही इथे पोहोचून देतो. हे कुठेच करत नाही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोणी करत नाही मित्र. ते काम आपण या ठिकाणी करतो आणि म्हणून तुमचा आमचा ऋणानुबंध आहे, तुमचं आमचं प्रेम आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं की नाही आमचा भाऊ आहे, आमच्या सुखादुखाचा भागीदार आहे, सुखादुखाचा साथीदार आहे. आता आपण डोळ्याचे ऑपरेशन केले, 7,500 लोकांचे आपण कॅटॅक्टचे ऑपरेशन केले. मी ठरवलं आहे की या 6 महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकही कॅटॅक्टचा पेशंट असता का बरं? किती हजार असू द्या लोक, गरीब महिला आहेत आमच्या, वयोवृद्ध आहेत, पुरुष आहेत, बघा तुम्ही तुम्ही हात देत आहेत, तुम्ही चष्माला, तुमचं ऑपरेशन आता झालं मला मागच्या आठवड्यात आताच झालं. तर मालकड्याला गेलो, तिथे 11 आमच्या महिला आल्या, सगळ्या मात्रा बरोबर सत्कार करायला. म्हटलं चष्मा काय लावला रात्री? तर म्हणे भाऊ हाताला ऑपरेशन झालं, म्हणे परवाचा चष्मा निघणार आहे म्हणे आता, आणि नंतर नंबरचा चष्मा तुम्ही मला देणार आहे म्हणे. तर तिथून 11 महिला त्या ठिकाणी आल्या, त्यांनी माझा सत्कार केला. फक्त महिला आल्या तिथे, पुरुषाला तिथे मग महिला तिथे माझा सत्कार करून गेल्यात. किती आनंद वाटतो या गोष्टीचा की आपण या महिलेला दृष्टी दिली, कारण ती मजूर वर्गातली आहे. तिची ऐकत नाही ती 10-15 हजार रुपये खर्च करेल तिच्या घरचा माणूस म्हातारपणामध्ये, आणि तिला तिथे घेऊन जाईल जळगावला, तिचं ऑपरेशन करून आणेल. पण आम्हाला असं वाटतं की नाही, ती मरता बिचारी म्हातारपणामध्ये तरी तिला दिसलं पाहिजे, तिची हेळसांड व्हायला नको. नाही तर मग काय पडेल राह एका खोटीवर, दिसत नाही, इकडे तिकडे धडपडते, कोणी तिला उचलायला नाही, कोणी आधार द्यायला नाही. पण मोतीबिंदूचं ऑपरेशन करून डॉक्टर लहाने त्याची टीम आपण या ठिकाणी आणतो, खर्च त्याच्यावर आपण करतो, अगदी त्यांच्या घरी सुद्धा राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करणार नाही अशी कार्यकर्ते आपले 2-2, 3-3 कार्यकर्ते त्यांची सेवा त्या ठिकाणी करतायत. लोक आशीर्वाद देत आहेत, भरभरून आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणून मोतीबिंदू मुक्त तालुका नाही नुसतं महाराष्ट्र, कारण ते खातंही माझ्याकडे आहे, त्यामुळे महाराष्ट्रात करण्याचा निर्णय आपण केला. त्याची सुरुवात आपण जामनेरपासून केली. तुमच्या गावामध्ये जेवढे मितुबिंदूचे पेशंट असतील तेवढे तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही सगळ्यांचं अगदी घरपोच त्यांना निघून जाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ऑपरेशन करून. आणि एका दिवसाचं ऑपरेशन असतं, एक दिवस आज आला उद्या संध्याकाळी घरी सुट्टी, कायम तुम्हाला आयुष्यभर शेवटपर्यंत तुम्हाला आता ऑपरेशनची गरज पडणार नाही. इतकी चांगली कामं आपण त्या ठिकाणी करतोय, लोकांचे आशीर्वाद घेतोय. आणि म्हणून खूप लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. नुसतं राजकारण म्हणून राजकारण नाही तर आपण समाजकारणही त्याबरोबर करतोय, लोकांचाही विचार करतोय. कारण नुसतं आम्हाला निवडून दिलं आणि मी मंत्री झालो तर मला खुर्ची भेटली, लाल देवाची काही टॅट्या करत चालली आहे, काय उपयोग आहे? लोकांना काय उपयोग आहे? आणि म्हणून तालुक्या म्हटले तर तुम्ही सगळीकडचे रस्ते बघा, तुम्ही जल सिंचनाच्या व्यवस्था बघा, तुम्ही आमचं धरण आपलं तिकडे आपण तापी नदी आणून कुठलं ते भाकूरचं काम इथे दुर्यात सुरू केलं. मी 250 कोटी खर्च झाले, 1400 कोटी रुपयाची योजना आहे. ते भागपूरचं पाणी ओढून आपण आपल्या भागामध्ये आणतो, शेतोडी भागामध्ये आणतो शेतकऱ्यांसाठी. कुठून कुठे आणतोय आपण? मी त्यावेळेला जलसंपदा मंत्री असताना ती योजना पास केली, त्यावर 200 कोटी ठेवले, मधल्या 2.5 वर्ष आपले इतके वाया गेले की मी त्याबद्दल बोलणार नाही. मला राजकीय बोलायचं नाही, काय झालं काय नाही ते सोडून द्या. पण 2.5 वर्षाचा काळ जर वाया गेला नसता तर आज आपण कुठल्या कुठे आपलं पाणी पण देऊन पोहोचलं असतं भागपूरचं. पोहोचलं
शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि म्हणून मित्र, त्यासाठी आपलं सरकार आवश्यक होतं. ते आता सरकार पुन्हा 8 वर्षांनी पुन्हा या ठिकाणी आलेलं आहे. पण त्या ठिकाणी आपल्या मागण्या भरपूर आहेत, विविध आहेत. ज्या ज्या कर्तव्यासाठी तर सगळ्या, पण सगळ्या, कारण माझा शेवटी तालुका आहे. तुम्ही 30 वर्ष झाले एवढं मला तालुक्याचं या ठिकाणी एवढा मान मला तुम्ही दिलेला आहे, त्यामुळे माझी जबाबदारी मोठी आहे, माझी जबाबदारी मोठी आहे. निश्चित ते सगळं कामं करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी याच वर्षभराच्या काळामध्ये या ठिकाणी करेल. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.